नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण वर्ग समीकरणामधील शेवटचा भाग अभ्यासणार आहोत, वर्ग समीकरणाचे उपयोजन। वर्ग समीकरण आपण दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही आहे त्यासाठी आपण एक्स या चलाचा उपयोग करून उदाहरणे सोडवू शकतो, म्हणजे दैनंदिन व्यवहारात सुद्धा वर्ग समीकरणाचा उपयोग केला जातो। तर वर्ग समीकरणाचे उपयोजन कोणकोणत्या पद्धतीने करता येईल हे समजून घेण्यासाठी आपण आज सराव संच 2.6 मधील काही उदाहरणे सोडवणार आहोत। तर उदाहरण बघा काय आहे, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काय। बघा इथं प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरच्या वयांची बेरीज दिलेली आहे आणि तिचे आजचे वय काढायला सांगितलेले आहे। तर अशा पद्धतीची उदाहरणं सोडवण्यासाठी आपण वर्ग समीकरणाचा वापर करू शकतो। चला तर मग आपण हे उदाहरण सोडवूया। प्रगतीचे वय आपल्याला माहित आहे का? नाही, त्यामुळे आपण प्रगतीचे वय एक्स मानू। त्यानंतर उदाहरणामध्ये कोणती माहिती दिलेली आहे की प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या, म्हणजे प्रगतीचं वय जर एक्स असेल तर 2 वर्षापूर्वी तिचं वय किती असणार आहे? 2 वर्षापूर्वीचे वय 2 वर्षापूर्वीचे वय किती असणार आहे? एक्स वजा 2 वर्षे, 2 वर्षापूर्वीच आहे, त्यामुळं वजाबाकी येईल इथं, म्हणजे 2 वर्षापूर्वी प्रगतीचं वय किती होतं? एक्स वजा 2 वर्षे। त्यानंतर आणखीन काय माहिती दिली बघा, 3 वर्षानंतर, 3 वर्षानंतरचं वय काय असणार आहे? 8 वर्षाची असेल तर 3 वर्षानंतर तिचं वय काय होईल? एक्स अधिक 3, म्हणजे प्रगतीच्या आजचे वय एक्स आहे, 2 वर्षापूर्वीचं वय तिचं एक्स वजा 2 वर्ष आहे आणि 3 वर्षानंतर तिचं वय एक्स अधिक 3 वर्षे होईल, एक्स अधिक 3 वर्षे होईल। तर समीकरण तयार करण्यासाठी आपण पुढची माहिती वाचूया, 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार किती आहे? 84 आहे। मग 2 वर्षापूर्वीचं वय किती आहे? एक्स वजा 2 वर्षे आणि त्यानंतर 3 वर्षापूर्वी नंतरचं वय किती आहे? एक्स अधिक 3 वर्षे, यांचा गुणाकार किती आहे? 84 वर्षे। म्हणजे बघा समीकरण कसं तयार झालं, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय या दोघांचे गुणाकार किती आहे? 84 वर्षे आहे। यावरून समीकरण काय तयार झालं, एक्स वजा 2 गुणिले x अधिक 3 = 84। आता हे समीकरण आपण वर्ग समीकरणाच्या रूपात काय करणार आहोत, मांडून घेणार आहोत। आता 2 कंस आहेत, त्यामुळे पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे। एक्स कंसात एक्स अधिक 3 म्हणजे दुसरा कंस आहे, त्यानंतर पहिल्या कंसामधलं दुसरं पद आहे वजा 2, त्याला आपण पूर्ण एक्स अधिक 3 या कंसानं काय केलेलं आहे? गुणलेलं आहे। आता प्रथम आपण गुणाकार करून घेऊया, एक्स गुणिले एक्स एक्स चा वर्ग अधिक एक्स गुणिले 3 3x, वजा चिन्ह आहे तसा, 2 गुणिले x 2x। आता इथं वजा चिन्ह असल्यामुळे इथं अधिकचं चिन्ह काय होणार? वजा होईल, 2 3 6 = 84। तर बघा आणखीन काय काय करता येईल आपल्याला, एक्स वर्ग अधिक 3x मधून 2x लिहिलं, 1x राहिलं, त्याच्याऐवजी आपण एक्स लिहिलं तरी चालेल, त्यानंतर वजा 6 = 84। आता 84 पक्षांतर आपण उजवीकडून डावीकडून करून घेऊया, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 6 = 84 = 0। 84 काय केलं आपण, उजवीकडून डावीकडे पक्षांतर केलं, तो धनचा काय होईल? ऋण होईल। आता समीकरण काय तयार झालेलं आहे, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 6 = 84 = 0। त्यानंतर बघा एक्स वर्ग अधिक एक्स, आता
वजा सहा आणि वजा चौऱ्याऐंशी म्हणजे दोन्ही संख्या कशा आहेत ऋण ऋण आहेत. ऋण ऋण असतील तर काय होते त्यांची बेरीज होते. मग चौऱ्याऐंशी अधिक सहा किती होईल नव्वद. आणि चिन्ह कुठलं देतो आपण मोठ्या संख्येचं. सहा पेक्षा चौऱ्याऐंशी मोठे आहे. चौऱ्याऐंशी कसं आहे ऋण आहे. त्यामुळे येणाऱ्या बेरजेला आपण चिन्ह कुठलं दिलं ऋण दिलं बरोबर शून्य. आता हे आपलं वर्ग समीकरण तयार झालेलं आहे. एक्स वर्ग अधिक एक्स वजा नव्वद बरोबर शून्य. आता हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवत जाणार आहोत. तर आता अवयव पद्धतीमध्ये आपण तिसऱ्या पदाचा विचार करूया नव्वद. तर आता नव्वदचा अवयव काढायचा आहे ढाई नव्वे नव्वद. आता दहा वजा नऊ केलं की आपलं उत्तर किती येतं एक एक्स येतं. म्हणजे याच्या अवयव काय झाले दहा एक्स वजा नऊ एक्स. मग एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा नऊ एक्स वजा नव्वद बरोबर शून्य. तर आता आपण दोन दोनचे गट केले. बघा नव्वदच्या अवयव आपण कसे पडले ढाई नव्वे नव्वद. मग दहा एक्स वजा नऊ एक्स केलं की माझं उत्तर मधल्या पदा एवढं येतं म्हणजे एक एक्स एवढं येतं. म्हणजे मधल्या पदाची पोळ कशी केली आपण एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा नऊ एक्स वजा नव्वद बरोबर शून्य. आता दोन दोनचे गट केल्यानंतर सामायिक अवयव काढणार होतो आपण एक्स कौसा एक्स अधिक दहा. एक्स वर्ग मधून एक्स गेला शिल्लक एक्स राहतो. दहा एक्स मधून एक्स गेला शिल्लक काय राहिला दहा. त्यानंतर आता पुढचं वजा नऊ सामायिक काढणार आहोत. मग वजा नऊ एक्स मधून नऊ गेले शिल्लक राहिले एक्स. आता हा वजा आहे त्यामुळे इथलं चिन्ह बदलेल अधिक होईल. त्यानंतर नऊ काय नव्वद बरोबर शून्य. ठीक आहे. आपले दोन्ही कंस कशा आलेले आहेत समान आलेले आहेत. त्याच्याऐवजी आपण एकदा सामायिक कंस घेणार आहोत एक्स अधिक दहा. उरलेल्या राशी कोणत्या आहेत एक्स वजा नऊ बरोबर शून्य. म्हणजेच एक्स अधिक दहा बरोबर शून्य केलं तर एक्सची किंमत किती येईल वजा दहा. आणि एक्स वजा नऊ जर आपण केलं बरोबर शून्य केलं तर आपल्याला एक्सची किंमत किती मिळेल नऊ अधिक नऊ. एक्सची किंमत काय आली वजा दहा आणि एक्सची दुसरी किंमत किती आलेली आहे नऊ आहे. म्हणजे अशी दोन मुळं आलेली आहेत वजा दहा आणि नऊ. तर इथं प्रगतीच्या वयाबद्दल आपण विचार करणार आहोत. मग वय इथं कधी ऋणमध्ये असतं का वय ऋणमध्ये असत नाही. त्यामुळे एक्स बरोबर वजा दहाचा विचार आपण करणार नाही. तर दुसरं जे मूळ आलेलं आहे एक्स बरोबर नऊ हे धन आहे. म्हणजेच प्रगतीचं आजचं वय किती आहे नऊ वर्षे आहे. म्हणजेच प्रगतीचं आजचं वय किती आहे नऊ वर्षे. बघा उदाहरण आपण पुन्हा एकदा समजावून घेऊया. प्रगतीच्या आजचे वय आपल्याला माहीत आहे का नाही आहे त्यासाठी आपण एक्स मांडलं. मग दोन वर्षापूर्वी प्रगतीचं वय किती असेल तर एक्स वजा दोन वर्षे. तीन वर्षानंतर प्रगतीचं वय किती असणार आहे एक्स अधिक तीन वर्षे. एवढं लक्षात ठेवा की वर्षानंतर तीन वर्षानंतर दोन वर्षानंतर असं असेल तर समीकरणामध्ये अधिक चिन्ह येईल. आणि दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी अशी शब्दरचना असेल तर समीकरणामध्ये वजा चिन्ह येईल. तर उदाहरणामध्ये दिलेल्या माहितीनुसार प्रगतीचं दोन वर्षापूर्वीचं वय आणि तीन वर्षानंतरचं वय या दोघांचा गुणाकार किती येणार आहे चौऱ्याऐंशी आहे. मग त्यानुसार समीकरण काय तयार झालं एक्स वजा दोन गुणिले एक्स अधिक तीन बरोबर चौऱ्याऐंशी. आता हे समीकरण आपण सोडवत जाणार आहोत. त्याला आपण सामान्य रूपामध्ये म्हणजे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या रूपामध्ये आणणार आहोत. तर पहिल्या कंसातील एक्स न दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणायचा म्हणजे एक्स कंसात एक्स अधिक तीन. त्यानंतर वजा दोन न दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणलं वजा दोन कंसात एक्स अधिक तीन बरोबर चौऱ्याऐंशी. एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग अधिक चिन्ह आहे तसा. एक्स गुणिले तीन तीन एक्स हा वजा दोन आहे तसा. दोन गुणिले एक्स दोन एक्स इथं ऋण असल्यामुळं कंसाचं चिन्ह बदललं ऋणचं ऋण झालं बेथ्री सहा बरोबर चौऱ्याऐंशी. एक्स वर्ग पुन्हा आहे तसा आहे. तीन एक्स मधून दोन एक्स गेले एक एक्स उरला वजा सहा आहे तसं आहे चौऱ्याऐंशी आहे तसं आहे. त्यानंतर इथं आपण चौऱ्याऐंशीचं पक्षांतर केले उजवीकडून त्याला डावीकडे आलेलं आहे त्यामुळे तो धन चौऱ्याऐंशीचा ऋण चौऱ्याऐंशी झाला.
म्हणजे x वर्ग अधिक x वजा 6 वजा 84. आता हा गुणाकार आपण वजाबाकी करून घेतलेले आहे. वजा 6 आणि वजा 84 दोन ऋण संख्या असतील तर त्यांची बेरीज होते. तर 84 आणि 6 ची बेरीज किती आहे? 90. दोन्ही ऋण संख्या आहे त्याच्यामध्ये मोठी संख्या 84 आहे, त्याचं चिन्ह ऋण आहे, त्यामुळे येणाऱ्या बेरजेला आपण काय दिलं? ऋण चिन्ह दिलं. मग आता समीकरण काय तयार केलेलं आहे? एक्स वर्ग आणि एक्स वजा 90 बरोबर 0. म्हणजे हे वर्ग समीकरण आपण तयार झालेलं आहे की जे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात आहे. आता हे समीकरण आपलं जे तयार झालेलं आहे ते आपण अवयव पद्धतीने सोडवत गेलेलो आहोत. अवयव पद्धतीने सोडवत असताना तिसऱ्या पदाची अशी फोड करायची असते की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी मधल्या पदा इतके येणं आवश्यक आहे. मग 90 ची फोड आपण कशी केली? 10 9 90 म्हणजे 10x वजा 9x केलं तर मधलं पद एक्स मिळतं. त्यानुसार आपण किंमत घालून घेतली एक्स वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. आता दोन दोन पदामध्ये सामायिक पद आपण बाहेर काढली. एक्स वर्ग अधिक 10x मधला सामायिक कोण आहे? एक्स. मग कंसात काय काय शिल्लक राहतील? एक्स वर्ग मधून एक्स गेला, एक्स शिल्लक राहिला, अधिक चिन्ह आहे तसं. 10x मधून एक्स गेला, शिल्लक राहिले 10. आता पुढच्या दोन पदामधला वजा 9 सामायिक येतो. मग 9x मधून 9 गेले, शिल्लक राहिले एक्स. हे ऋण चिन्ह आहे त्यामुळे कंसाच्या अर्ध चिन्ह बदललं धन. तर 9 90 भाग घालवला तर उत्तर किती येतं? 10. म्हणजे दोन सामायिक कंस आपल्याला मिळालेले आहेत, एक्स अधिक 10 एक्स अधिक 10. ते आपण एकदाच लिहिले तर एक्स अधिक 10. उरलेली जी पदं आहेत ती आपण दुसऱ्या कंसात घातली. एक्स वजा 9 बरोबर 0. आता एक्स अधिक 10 बरोबर 0 घेऊन आपण किंमत काढली तर 10 पक्षांतर डावीकडून उजवीकडे होईल. म्हणजे एक्स बरोबर वजा 10 हे पहिलं मूळ मिळतं. आणि त्यानंतर एक्स वजा 9 बरोबर 0 जर आपण सोडून घेतलं तर 9 पक्षांतर होऊन एक्स बरोबर 9 हे दुसरं मूळ मिळतं. परंतु उदाहरणामध्ये आपल्याला वय काढायचं आहे आणि वय कधीही ऋणमध्ये नसतं, त्यामुळे इथं पहिल्या मूळाचा आपण विचार करणार नाही आहोत. दुसरं मूळ काय आलेलं आहे? एक्स बरोबर 9 म्हणजेच प्रगतीचं आजचं वय 9 वर्ष आहे. समीकरणामध्ये तुम्ही 9 ही किंमत घातला तर तुमचं उत्तर 84 येतं. या पद्धतीनं तुम्ही आलेलं उत्तर बरोबर आहे किंवा नाही हे सुद्धा काय करू शकताय? पडताळा घेऊ शकताय. ठीक आहे, तर या पद्धतीनं आपण हे पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे. आता आपण दुसरं उदाहरण सोडवूया. तर दुसरं उदाहरण काय बघा. दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे तर त्या संख्या शोधा. दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे तर त्या संख्या शोधा. आपण आता दुसरं उदाहरण सोडवूया. दुसरं उदाहरण बघा काय आहे. दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे? 244 आहे तर त्या संख्या आपल्याला काय करायच्या आहे? शोधायच्या आहेत. आता आपण हे उदाहरण सोडवूया. आता ज्या दोन समसंख्या आहेत त्या समसंख्या नेमका कोणत्या आहेत ते आपल्याला माहित आहे का? तर नाही आहे. फक्त दोन क्रमागत, क्रमागत म्हणजेच काय? क्रमाने येणाऱ्या. तर त्या दोन क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत एवढीच माहिती आपल्याला उदाहरणाद्वारे समजते. तर पहिली क्रमागत नैसर्गिक संख्या आपण एक्स मानू. पहिली क्रमागत नैसर्गिक संख्या एक्स मानू. मग दुसरी क्रमांक नैसर्गिक संख्या काय असेल?
मग दुसरी क्रमागत नैसर्गिक संख्या काय नरे सांगा, पहिली जर आपण x मानली तर दुसरी काय असणार आहे x अधिक 2, दुसरी क्रमागत संख्या काय आहे x अधिक 2। तर पुढे काय म्हटलंय, नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज, म्हणजे पहिली क्रमागत संख्यांचा वर्ग x जे मानले x चा वर्ग किती x वर्ग, त्यानंतर x अधिक 2 चा पण काय करायचा आपल्याला वर्ग करायचा आहे, x अधिक 2 चा वर्ग। बघा आपण पहिली क्रमागत नैसर्गिक संख्या x मानली, दुसरी क्रमागत नैसर्गिक संख्या x अधिक 2 मानली, तर याच्यामध्ये नंतर पुढे काय म्हणते उदाहरणामध्ये, वर्गांची बेरीज म्हणजे पहिली संख्या x मानली तर त्याचा वर्ग होईल x वर्ग, दुसरी संख्या आपण x अधिक 2 मानली म्हणजे x अधिक 2 चा वर्ग। मग पुढे दिलेल्या अटीनुसार काय म्हटलेलं आहे, पहिल्या सम नैसर्गिक संख्येचा वर्ग आणि दुसऱ्या सम नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज 244 येते, तर त्यानुसार समीकरण काय तयार होईल, x वर्ग अधिक x अधिक 2 चा वर्ग बरोबर 244, या पद्धतीने हे समीकरण तयार होईल। आता ह्या समीकरणाला आपण सामान्य रूपामध्ये आणायचं आहे, तर यासाठी बघा काय काय करू शकतो आपण, x वर्ग आहे कसा आहे, त्यानंतर पुढचं जे मध्यपद आहे ते काय म्हणा, x अधिक 2 चा वर्ग, म्हणजे आपण वर्ग विस्ताराची सूत्र शिकलेले, a अधिक b चा वर्ग, a वजा b चा वर्ग, तर x अधिक 2 चा वर्ग याचा वर्ग विस्तार आपण करून घेणार आहोत। तर वर्ग विस्ताराचं सूत्र काय असतं, a अधिक b चा वर्ग म्हणजे a वर्ग अधिक 2ab अधिक c चा वर्ग, यानुसार आपण काय करणार आहोत, सूत्र मांडून घेणार आहोत, x वर्ग अधिक वर्ग विस्तारानुसार x चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद असतं, पहिलं पद काय x 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। आता हे एवढं सविस्तर लिहिण्याची आवश्यकता नाही आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी ते मी लिहिलेलं आहे। त्यानंतर बरोबर 244, बघा हे हा जो वर्ग विस्तार मी केलेला आहे तो x अधिक 2 वर्गचा केलेला आहे, म्हणजे a अधिक b च्या वर्गानुसार पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, हे न लिहिता तुम्ही वर्ग विस्तार करून त्याचं सोडवून डायरेक्ट उत्तर लिहिला तरी चालेल। मग आता बघा x वर्ग अधिक x वर्ग हा आहे तसा आहे, अधिक 2 गुणिले 2 4 4x अधिक 2 चा वर्ग किती 4 बरोबर 244। आता पुढे बघा x वर्ग अधिक x वर्ग किती होईल, 2x चा वर्ग अधिक पुढे काय बघा 4x, हा अधिक 4 आहे तसा वजा 244 जे उजव्या बाजूला आहे ते पक्षांतर केल्यानंतर काय होईल, धन 244 बरोबर 0। आता पुढे येऊया आपण 2x चा वर्ग अधिक 4x, आता इथं बघा धन आणि ऋण आहे म्हणजे इथं काय होणार, वजाबाकी होणार, मग 244 मधून 4 गेले, शिल्लक किती राहणार आहे 240 बरोबर 0, वजाबाकी केल्यानंतर सुद्धा आपण मोठ्या संख्येचं चिन्ह तिथे दिलेलं आहे। आता आपल्याला 240ची अशी फोड करायची आहे की जेणेकरून त्याचं काय आलं पाहिजे, मधल्या पदा इतकं काय आलं पाहिजे, उत्तर आलं पाहिजे। तर कशा पद्धतीनं फोड करता येईल, तर साधारणतः आपण इथं फोड केली तर इथं खूप मोठी संख्या आहे, तर आपण याला 2 भागून काय करू शकतो, याला संक्षिप्त रूप देऊ शकतो, तर आता आपण संक्षिप्त रूप देऊया समीकरणाला, काय करूया 2 भागू, आता 2 भागल्यावर बघा 2x चा वर्ग भागिले 2 अधिक 4x भागिले 2 वजा 240 भागिले 2, तर आता समीकरण काय तयार होईल बघा, x वर्ग म्हणजे इथं x ला x केले शिल्लक काय राहिला x वर्ग अधिक 2 4 ला भाग जातो, बे के बे बेदुने 4, शिल्लक काय राहिलं 2x, त्यानंतर वजा 2 ने काय करायचं आहे 2 240 ला भागायचं आहे, उत्तर काय येईल आपलं
120 ठीक है 240 वेग के लिए बेलून चार 120 बरोबर 0। आता आपल्याला हे समीकरण थोडंस संक्षिप्त झालेलं आहे। आता 120 चे असे आपण कोणत्या प्रकारे अवयव काढू शकतो की जेणेकरून त्याचं मधल्या पदाइतकं म्हणजे दोन उत्तर येऊ शकतो। तर बघा 120 चं मी 12 × 120 असा अवयव काढू शकते म्हणजे 12 मधून 10 गेलं की उत्तर किती येईल 2 म्हणजे 12x + 10x असे अवयव मी काय करू शकते काढू शकते। तर आता हे अवयव आपण लिहून घ्यायचं x² + 12x + 10x = 120 = 0 ठीक आहे। आता दोन दोन गट केलेले आहेत पहिल्या गटामध्ये सामायिक काय निघेल एक्स मग x² मधून x गेला शिल्लक राहिला x + 12x - x गेले शिल्लक राहिले 12। आता पुढच्या दोन पदामध्ये सामायिक निघतो -10 10x - 10 गेले शिल्लक राहिले x आता हे ऋण आहे त्यामुळे आता चिन्ह बदलणार 10 10 × 120 चा भागला की उत्तर किती येतं 12 = 0 ठीक आहे। मग दोन सामायिक कंस आपल्याला मिळाली आहे x + 12 उरलेली पद आपण दुसऱ्या कंसामध्ये ठेवली x - 10 = 0। आता हे सोडवूया x + 12 = 0 तर x बरोबर किंमत किती आहे -12 म्हणजे हे पहिलं मूळ आपल्याला मिळालेलं आहे। आता दुसरं मूळ आपण मिळवूया याच पद्धतीने x - 10 = 0 तर x बरोबर पक्षांतर करून काय मिळणार आहे x = 10। तर आपल्याला काय विचारलेलं आहे बघा 244 आहेत तर त्या संख्या शोधा। तर पहिलं संख्या जी आहे आता नैसर्गिक संख्या आहेत त्यामुळं त्या धनच असणार आहेत त्यामुळं पहिलं मूळ जे आपलं ऋण आलेलं आहे त्या ऋण संख्येचा आपण विचार करणार नाही आहोत। त्यामुळे दुसरं मूळ काय आलेलं आहे x = 10 म्हणजे ही सम नैसर्गिक मूळ संख्या आहे। तर पहिली संख्या आपल्याला काय मिळाली आहे x मिळालेली आहे मग दुसरी संख्या काय असेल क्रमांक दुसरी संख्या आपण काय मानलेली आहे x + 2 एक्स ची किंमत काय आहे 10 + 2 = 12 म्हणजेच पहिली क्रमागत नैसर्गिक संख्या 10 आहे आणि दुसरी क्रमागत नैसर्गिक संख्या किती आहे 12 आहे। या पद्धतीने हे दुसरं उदाहरण आहे बघा आपण पुन्हा एकदा समजावून घेऊया दोन नैसर्गिक सम संख्यांची बेरीज किंवा त्यांच्या वर्गांची बेरीज 244 येते तर त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत। मग पहिली क्रमागत नैसर्गिक संख्या आपण एक्स मानली त्याचा वर्ग x² होईल दुसरी क्रमांक नैसर्गिक संख्या आपण x + 2 मानले त्याचा वर्ग x + 2 कंसाचा वर्ग होईल त्यानंतर दिलेल्या नियमानुसार त्यांच्या वर्गांची बेरीज 244 येते त्यामुळे समीकरण काय तयार झालं x² + x + 2² = 244। आता इथं जे पद आहे x + 2² त्याचा वर्ग विस्तार आपण इथे केलेला आहे म्हणजे x² पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 × पहिले पद × दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बरोबर 244 ही पायरी केलीच पाहिजे असं नाही तुम्ही डायरेक्ट इथं उत्तर सुद्धा लिहू शकताय मग x² हा दुसरा x² 2 × 4 4x + 2² 4 = 244 मग x² + x² किती झाले 2x 4x आहे तसा आहे +4 244 पक्षांतर केलं हा -244 = 0 2x² + 4x आहे तसा आहे त्यानंतर बघा 4 244 मधून 4 गेले शिल्लक राहिले 240 चिन्ह मोठ्या संख्येचे दिलं वजा मग आता समीकरण काय तयार झाले 2x² + 4x + 240 = 0। आता ह्या समीकरणाला आपण संक्षिप्त रूप देऊया संक्षिप्त रूप देण्यासाठी प्रत्येकाला 2 ने भागलं 2 ने भागल्यावर आपलं समीकरण काय तयार झालंय तर x² + 2x + 120 = 0 तर 120 चा आपण अवयव काय पाडले 12x + 10x म्हणजे या दोघांची वजाबाकी मधल्या पदाइतके येते तर x² + 12x + 10x = 120 = 0 पहिल्या दोन पदामधला सामायिक x काढला कंसात शिल्लक राहिले x + 12 दुसऱ्या दोन पदामधला सामायिक अवयव 10 आहे शिल्लक राहिले x + 12 तर x + 12 ची किंमत काढली तर x ची किंमत येईल -12 हे पहिलं मूळ मिळालं x - 10 सोडवलं तर x ची किंमत येईल 10 ही हे दुसरं मूळ आहे मग
नैसर्गिक समसंख्या आहेत त्यामुळे त्या ऋण असणार नाही त्यामुळे पहिल्या फळाचा विचार करायचा नाही मग दुसरा मूळ धन आहे आणि ती समसंख्या सुद्धा आहे त्यामुळे पहिली नैसर्गिक समसंख्या आली 10 म्हणजे x ची किंमत आली 10 आणि दुसरी नैसर्गिक क्रमागत समसंख्या आली आहे ज्याच्यासाठी आपण x अधिक 2 मानले मग x ची किंमत 10 अधिक 2 बरोबर 12 या पद्धतीने त्या दोन संख्या 10 आणि 12 असणार आहे आता आपण आणखीन काही उदाहरणे अभ्यासूया पुढचं उदाहरण आहे मधुसूदन यांच्या संत्राबागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे बागेत 150 झाडे असतील तर आडव्या आणि उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती तर बघा मधुसूदन यांची एक संत्र्याची बाग आहे तर त्यांनी आडव्या आणि उभ्या ओळीमध्ये किती झाडे असतील याची संख्या विचारलेली आहे परंतु मुळात आडव्या रांगेमध्ये किती झाडे आहेत आणि उभ्या रांगेमध्ये किती झाडे आहेत याची संख्या दिलेली नाही आहे मात्र एकूण झाडे 150 आहेत ही माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तर आपण सुरुवातीला काय करूया तर आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे म्हणजे आडव्या रांगेतील झाडांबद्दल माहिती दिलेली आहे मग उभ्या रांगेतील झाडांची संख्या आपण एक्स मानू उभ्या रांगेची झाडांची संख्या एक्स मानू मग आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती असणार आहे आडव्या रांगेतील झाडांची संख्या ही कशी आहे 5 ने अधिक आहे तर आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती होईल एक्स अधिक 5 बघा इथे उदाहरण दिलेले उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे त्यामुळे उभ्या रांगेतील झाडांची संख्या एक्स मानली तर आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती असणार आहे 5 ने अधिक एक्स अधिक 5 पुढे काय म्हटले दोघांची बेरीज म्हणजे आडव्या रांगेतील झाडे आणि उभ्या रांगेतील झाडे अशी एकूण किती आहे 150 झाडे मग समीकरण काय तयार होईल एक्स अधिक 5 बरोबर 150 या पद्धतीने हे समीकरण तयार होईल मग हा समीकरण काय तयार झालेलं आहे एक्स किंवा रांगेतील एकूण संख्या विचारलेली आहे तर एक्स एकूण संख्या म्हणजेच गुणाकार करावा लागेल एक्स कंसात एक्स अधिक 5 बरोबर 150 आता एक्स गुणिले एक्स किती होईल एक्स चा वर्ग अधिक एक्स गुणिले 5 एक्स बरोबर 150 आता 150 जर पक्षांतर केलं आपण तर काय समीकरण तयार होईल एक्स वर्ग अधिक 5x वजा 150 बरोबर 0 बघा आता समीकरण काय तयार झालेलं आहे एक्स वर्ग अधिक 5x वजा 150 बरोबर 0 आता हे वर्ग समीकरण तयार झालेलं आहे 150 चा आपण अवयव काढायचा आहे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी 5x आली पाहिजे तर आपण काय पाहू शकतो बघा 15 काय 150 15x मधून जर 10x गेले तर शिल्लक किती राहतं 5x म्हणजे अवयव काय पाडले आपण 15x वजा 10x एक्स वर्ग अधिक 5 अधिक 15x वजा 10x वजा 150 बरोबर 0 आता आपण सामायिक अवयव काढूया एक्स सामायिक निघेल शिल्लक काय राहिलं एक्स अधिक 15 आता दुसऱ्यामध्ये सामायिक निघेल 10 मग शिल्लक काय राहिलं 10x मधून 10 गेले एक्स वजा आले त्यामुळे आता चिन्ह बदललं आधी 10 ने 150 ला भागलं की उत्तर येईल 15 बरोबर 0 सामायिक कंस आपल्याला मिळालेली आहे एक्स अधिक 15 दुसऱ्या कंसात एक्स वजा 10 बरोबर 0 आता हे सोडवून घेऊया यातून आपल्याला दोन मुळे मिळतील एक्स अधिक 15 बरोबर 0 म्हणजे एक्स बरोबर काय होईल वजा 15 हे आपलं पहिलं मूळ आलेलं आहे त्यानंतर एक्स वजा 10 बरोबर 0 म्हणजे एक्स बरोबर 10 हे दुसरं मूळ आलेलं आहे तर आपल्याला पहिल्या आडव्या रांगेतील झाडांची संख्या आणि उभ्या रांगेतील झाडांची संख्या काढायची आहे त्या ऋणमध्ये असणार नाही त्यामुळे ऋणमूळाचा आपण विचार करायचा नाही त्यामुळे धनमूळ कुठलेलं आहे एक्स बरोबर 10 एक्स कशासाठी मानलंय आपण उभ्या रांगेतील झाडांची संख्या एक्स म्हणजे उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती आली 10
उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती आली 10. मग आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती येईल? आडव्या रांगे मध्ये एक्स अधिक पाच म्हणजे आपण एक्स ची किंमत आली 10 अधिक 5 = 15. म्हणजेच उभ्या रांगेत 10 झाड असणार आहेत आणि आडव्या रांगेत किती झाड असणार आहेत? 15 झाड असणार आहेत. यानुसारच त्यांनी एक प्रवाहाकृती दिलेली आहे, त्या प्रवाहाकृतीच्या सहाय्याने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. त्या प्रवाहाकृतीमध्ये ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या सुद्धा भरायच्या आहेत. ठीक आहे, आता आपण एक पुढचं उदाहरण सोडवूया. पुढचं उदाहरण आहे बघा, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांचा गुणाकार 1/6 आहे. तर त्यांची आजची वये काढा. पुढचं उदाहरण बघा, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे. तर दोघांचीही आजची वय काढायची आहे. तर बघा, विवेक बद्दल माहिती काय दिलेली आहे की तो किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे आणि किशोरचं वयाबद्दल काही माहिती दिले का नाही आहे, त्यामुळे आपण किशोरचं वय एक्स मान. बघा, किशोरचं वय आपण काय म्हणलेलं आहे? एक्स मान. किशोरचे वय एक्स मान. मग किशोर एक्स वर्षाचा असेल तर विवेकचं वय किती होईल? विवेकचे वय, विवेक हा 5 वर्षांनी मोठा आहे तर विवेकचे वय एक्स अधिक 5 मान. 5 वर्षांनी मोठा आहे म्हणून त्याचं वय काय झालं? एक्स अधिक 5. पुढे काय म्हटलंय बघा, त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज. जर आता किशोरचं वय एक्स असेल तर एक्सचं गुणाकार व्यस्त किती येईल? 1/x. आणि एक्स अधिक 5चा गुणाकार व्यस्त किती येईल? 1/x/5. आता हे आपण कशावरून केलं? एक्सला छेद 1 असतो, गुणाकार व्यस्त म्हणजे अंशाच्या आणि छेदांच्या अर्धाबद्दल. मग x/1 चा अर्धाबद्दल केलं तर उत्तर येईल 1/x हा याचा गुणाकार व्यस्त आहे. आणि x/5/1 याचा गुणाकार व्यस्त किती? 1/x/5 हे गुणाकार व्यस्त आपण करून घेतलं. आता त्या गुणाकार व्यस्तांची बेरीज किती आहे म्हटलंय त्यांनी? 1/6. मग आता समीकरण कसं तयार होईल? 1/x/1/x/5 = 1/6. आता सुरुवातीला आपण या समीकरणाला सामान्य रूपामध्ये रूपांतरित करणार आहोत. त्यासाठी आपण पहिल्या दोन पदांचा छेद समान करून घेणार आहोत, म्हणजे तिरका गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार, जे तुम्ही इयत्ता सातवीला सुद्धा शिकलेला आहात. छेद समान करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी काय होईल बघा, 1/(x+5) म्हणजे गुणाकार केलेला आहे आपण, अधिक काय होईल? 1/x. तिरका गुणाकार आपण केलेला आहे. त्यानंतर x/(x+5) = 1/6.
बघा काय केलेलं आहे, तिरका गुणाकार केलेला आहे, x अधिक 5 गुणिले 1 अधिक 1 गुणिले x, त्यानंतर छेदा छेदांचा गुणाकार x गुणिले x अधिक 5। तर आता आपण हे सोडवूया, 1 ने गुणलं की x अधिक 5 च राहणार आहे, अधिक x गुणिले x, x शिल्लक राहील, खाली x गुणिले x, x चा वर्ग अधिक 5x बरोबर 1/6। ठीक आहे, आता यानंतर आपण काय करूया, 1/6 चं पक्षांतर करून डावीकडे आणलं की तो -1/6 होईल, मग x अधिक 5 अधिक x, किंवा याला आपण इथं संक्षिप्त रूप देऊ शकतो, x अधिक x किती होईल, 2x अधिक 5 आणि x वर्ग अधिक 5x। आता हा काय होईल, इकडे आला की काय होईल, -1/6 बरोबर 0। आता इथं परत आपण काय करणार आहोत, तिरका गुणाकार करणार आहोत, तर 6 × 2x + 5 वजा हे त्यामुळे वजा आणि 1 × x² + 5x = 0। तर 6 × 2x ला म्हटलं की काय होईल, 12x + 6×5 = 30 + x² + 5x = 0। आता याला आपण सामान्य रूपामध्ये रूपांतरित करून घ्यायचं आहे, तर x² त्यानंतर काय होईल, अधिक 12x + 5x + 30 = 0। या सर्वांना आपण काय केलं, ax² + bx + c या रूपामध्ये मांडून घेतलं। तर आता x² + 12x + 5x गेले, किती शिल्लक राहील, 12x + 5 गेले, तर शिल्लक राहील 7x + 30 = 0। x² + 7x + 30, आता 30 चे आपल्याला अवयव काढायचे आहे, काय अवयव काढता येईल, 10 × 30, 10 × 3 गेले किती शिल्लक राहतात, -7x, -7x येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं वजा चिन्ह द्यावं लागेल, म्हणजे 10x आणि 3x, किंवा आपण 3x - 10x या पद्धतीने सुद्धा अवयव काढू शकतो। बघा 3x - 10x म्हणजे येणारी वजाबाकी ऋण 7x येते, मग x² + 3x + 10x + 30 = 0। आता पहिल्या मध्ये सामायिक काय येईल, x + 3, दुसऱ्या मध्ये सामायिक येणार -10। ठीक आहे, तर -10, त्यानंतर काय होईल, 10x शिल्लक राहील, 10 × 3, 30 चिन्ह बदलणार आहे बरोबर 0। ठीक आहे, त्यानंतर बघा, आता सामायिक कंस मिळालेला आहे, x + 3 = 0 आणि दुसरा कंस मिळालेला आहे, x - 10 = 0। ठीक आहे, आता हे सोडवत गेलं आपण तर उत्तर काय मिळणार आहे आपल्याला, तर बघा उत्तर काय मिळेल, x + 3 = 0 म्हणजे ही किंमत येईल x = 3 आणि x - 10 = 0 हे उत्तर येईल x = 10 वर्षे। आता दोघांच्या आजची वय काढायचं आहे, वय ऋणमध्ये नसतात, x = 10, एक्स कोणासाठी मानलंय आपण, तर किशोरचे वय एक्स मानू, म्हणजे किशोरचे वय किती आलेलं आहे, 10 वर्षे, आणि विवेक किशोरपेक्षा किती वर्षांनी मोठा आहे, 5 वर्षांनी, म्हणजे 10 + 5 किती होईल, 15 वर्ष, म्हणजेच विवेक चे वय किती आहे, 10 वर्षे, आणि किशोरचे वय किती आहे, 15 वर्षे, कारण सॉरी किशोरचं वय 10 वर्ष आणि विवेक त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, त्यामुळे विवेकचं वय किती येणार आहे, 15 वर्षे, आणि किशोरचे वय किती असणार आहे, 10 वर्षे। या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे। तर ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण गणित भाग 1 वर्ग समीकरण हे प्रकरण इथं संपवलेलं आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। धन्यवाद।